जगणं नक्कीच महत्त्वाचं आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा वाद नाही. जगातले जेवढे शास्त्र आहेत हे सगळे जगण्यासाठीच आहे. जेवढे शास्त्र आहेत, विज्ञान असेल, ज्ञान असेल, हे सगळ्यांचा जर विचार केला तर सगळं जगायला शिकवतात. आणि सगळ्याची संकल्पना वेगळी वेगळी आहेत एकेका विषयाचे. काल तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं की संत्रा असतं ते बाहेरून एक वाटतं पण आतून त्याच्या फोडी फोडी आहेत, आतून ते विभक्त आहेत, बाहेरून एक आहे. तसं मानवी जीवन बाहेरून एक शरीर दिसतं, आतमध्ये घटक आहेत. आणि त्या घटकाचे प्रत्येक जण वेगळे वेगळे तज्ज्ञ. कोणी शरीराचा तज्ज्ञ आहे, कोणी मनाचा तज्ज्ञ आहे, कोणी बुद्धीचा तज्ज्ञ आहे. आणि कुठेतरी लोकांना सुख मिळावं म्हणून प्रत्येकजण प्रत्येक अवयव नीट व्हावा अशा पद्धतीनं ती सुखाची व्याख्या करतं प्रत्येकजण. आयुर्वेद शास्त्राकडे गेलं तर ते आत्म्याकडे फारसं लक्ष देत नाहीत, पण कफपित्त वातपित्त सगळं सरळ असलं पाहिजे, साम्य असलं पाहिजे, याच्याकडे जास्त लक्ष. ते कधीच म्हणणार नाही जप तप किंवा काही करा, फक्त जेवण व्यवस्थित करा, ऋतू फळं खा. ज्या ज्या काळामध्ये जे जे फळं निर्माण होतात ती ईश्वराने निर्माण केलेली आहेत आणि ती खाल्लीच पाहिजे. त्याचा सिद्धांत जगण्याचा वेगळा आहे. काल मी तुम्हाला या बाबतीमध्ये सांगितलं की मर्यादा आहे. शरीर आहे अमृत प्या, पण मर्यादा आहे. हे सत्य आपल्या अंतःकरणाला पटलं पाहिजे. हा ज्ञानोबारांचा विषय आहे. शरीर कसं ठेवायचं किंवा मन कसं असलं पाहिजेत हा येणारा विषय आहेच, पण पटलं पाहिजे. फार ऐकावं लागत नाही बरं. वाढल्या कोळ्यासारख्या डाकूला दोन शब्द ऐकल्याबरोबर तो बदलतो. आपण संत गिळून गप बसतो तरी आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही. सत्संग फार नसतो. जेवढे माणसं जगात श्रेष्ठ झालेले त्यांचा इतिहास होता, दोन शब्दामध्ये त्यांचं परिवर्तन झाले. ते काळजाला लागलं पाहिजे. आणि ज्या काळजाला लागतं ते काळीज तेवढं संवेदनशील असलं पाहिजेत. दगडासारखं नाही असलं पाहिजे, लागतच नाही. मी असं बोलतो समजू नका बरं का. तुकोबारांना सुद्धा असे श्रोते मिळालेले आहेत. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, तया होणी दगड बरे देवा. ही समस्या जगद्गुरु तुकोबारांच्या पुढे आहे. संवेदनशील अंतःकरणाला एक वाक्य परिवर्तन करतं. एक वाक्य मग कशा करता परिवर्तन करतं? जगणं मर्यादित आहे, आनंद अमर्याद आहे. शरीर लहान आहे, साडेतीन हाताच आहे. शरीराबद्दल वादच करू नका. आत्मा लहान नाहीये, आत्मा महान आहे. शरीराच्या नादानं आत्मा पण लहान केला आपण, पण तो महान आहे, त्याचा आनंद महान आहे. त्या प्रतिबंधकापैकी आपण काल शरीराचा विचार केला नैसर्गिकरित्या, आणि मनावर थोडाफार काल विचार केला, आणि त्यापैकी दोन वाक्य आपल्या पुढे काल मांडले. मला पाहिजे, मला आवडतं, माझी अशी इच्छा आहे, माझं अशा प्रकारचं जीवन आहे. ही वाक्य आहेत, खूप गोड वाक्य आहेत. अत्यंत बुद्धिमान, श्रीमंत, गरीब, कुठल्याही प्रतीचा माणूस असू द्या, त्यांनी कितीही अभ्यास केलेला असू द्या, कितीही विद्वान असू द्या, त्याचे हे वाक्य त्याचं आयुष्य असतं. मला हे पाहिजे, मला हे आवडतं, यात माझी प्रगती आहे. आता हे जे दोन शब्द काल सांगितले मी तुम्हाला, मला पाहिजेत, या दोन वाक्यामध्ये ज्ञानोबारांचे दोन सिद्धांत आहेत ज्याचा आपण येणाऱ्या काळामध्ये आपण चिंतन करत आहोत. मला पाहिजेत, मला म्हणजे कोणाला पाहिजेत? भगवान श्री ज्ञानोबारा इथून विचारसरणी आपली प्रारंभ करतात. मला पाहिजे म्हणजे कोणाला पाहिजेत? इंद्रियाला पाहिजेत, मनाला पाहिजेत, बुद्धीला पाहिजेत, का अंतःकरणाला पाहिजेत? मला म्हणजे कोण? आणि पाहिजे शब्दाचा खूप गोड अर्थ आहे इच्छा. पाहिजे शब्दाचा अतिशय सुंदर अर्थ आहे इच्छा. आणि इच्छेचं ज्ञानोबारांनी जे लग्न लावलेले ज्ञानेश्वरीमध्ये, ज्याच्या ज्याच्या जवळ इच्छा असेल तो माणूस द्वेषीच असणार, कारण की इच्छेचं लग्न द्वेषाबरोबर झालेलं आहे. तुम्ही कोण आहात ज्ञानोबारला काही देणं घेणं नाही. तुमच्याजवळ इच्छा आहे तर तुमच्याकडे द्वेष असणार, हे अलिखित गोष्ट आहे, निश्चित घटना आहे. इच्छा आहे ना तुमच्या मनामध्ये,
तुम्ही द्वेषी असणारच. तुम्ही ज्यांच्या लग्नाला जाता त्यांचं लग्न जर एखाद्या वेळेस चांगलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की बा अशा पद्धतीचं मला पण लग्न करायचं आहे, तिथंच द्वेष सुरू होतो. यांनी कसं केलं, कोणता कॅटरर लावला, कुठं काय केलं, सगळं सुरू होतं. तुम्ही आनंदासाठी जाता आणि तिथं इच्छा निर्माण होते, तिथं द्वेष आलेला असतो, ही जोडी फुटतच नाही. इच्छेचं परिवर्तन, इच्छेचा मालक हा द्वेषच आहे. ऐकायला कठीण जाईल पण ऐकल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ही जी दोन वाक्य आहेत, मला पाहिजे, मला म्हटल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंद्रिय स्वीकार कराल तर इंद्रियांना विषय पाहिजेत. मला पाहिजे मध्ये मला पाहिजे या दोघांमध्ये टिंबटिंब ठेवा, तिथले शब्द बदलत राहतील, बाकी काहीच बदलणार नाही. मला कोण, इंद्रिय, त्याच्यापुढे शब्द येणार विषय, मला विषय पाहिजे. ज्ञानोबांच्या ओव्या इतक्या गोड आणि सुंदर आहेत. विषया वाचून काही, ज्ञानोबांच्या ओव्या हृदयात शिरल्या पाहिजेत. बरं, ऐकल्यात पुष्कळ. तुम्ही भाग्यवान आहात, कानावरून पण ओव्या गेलेल्या आहेत, कानाच्या आत शिरल्या नाहीत. या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही. हळूहळू शब्द ऐकले म्हणजे आपोआप अर्थ कळेल. आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. काय गोड ओवी बघा, स्वभाव बदलत नाही. ज्ञानी असा, अज्ञानी असा, महान असा, श्रीमंत असा, स्वभाव बदलत नाही. राजा होऊ द्या, भरपूर पैसा येऊ द्या, चिकूबाजी करणार असतो, स्वभाव. गरीब होऊ द्या एखादा उदार व्यक्ती, तो उदारता त्याचा जर स्वभाव असेल तो गरीब झाल्यानंतर सुद्धा उदारता करणार, आपल्या ताटातली भाकरी देण्याचाच प्रयत्न करणार. स्वभाव, स्वभाव शब्दामध्ये खूप सुंदरता आहे. स्व म्हणजे आपण, भाव शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. तुमचं अस्तित्व म्हणजे तुमचा स्वभाव. इंद्रियाचा स्वभाव, विषयाच्या अतिरिक्त या जगात काहीच नाही असं ज्यांना वाटतं ते इंद्रिय. आणि मला म्हणजे इंद्रिय जर तुमचं ठरलं तर विषयाच्या अतिरिक्त तुम्हाला काहीच आवडत नाही. तुम्ही ग्रामीण भागातले आहात, बीड माझ्या दृष्टीने फार मोठे आहे असातला भाग नाही, पण मुंबई पुणे किंवा देशाविदेशात जर गेलात तर काही बुद्धिमान माणसाची वाक्य फार चांगली. दारू पित नाही का तुम्ही? नाही. खात नाही? नाही खात. मग कशाला जन्माला आला? इतकं सहज बोलतात. मग याच्याकरताच मनुष्याचा जन्म आहे का असा प्रश्न पडतो आपल्याला. ही बुद्धिवादी मंडळी नाही आहे, इंद्रियवादी मंडळी. बुद्धिवादी मंडळी म्हणता येत नाही त्यांना. खाणार किती दिवस, पिणार किती दिवस, तुमच्या आतड्यांना पचवण्याच्या मर्यादा आहेत हे तुम्ही विसरता. तुम्हाला खाण्यात आनंद आहे, आतडं पचवत तोपर्यंत. आनंद आतड्याशी निगडीत ठेवला तर तुम्ही इंद्रियाच्या अधीन गेलात. वाक्य लक्षात येते? इंद्रियाच्या अधीन जर गेलात, खाणेपिणं म्हणजे काय, सामान्य गोष्ट आहे. इंद्रियाच्या अधीन आहात आणि इंद्रिय सांगतात काहीच नाही जगामध्ये. आणि म्हणून ज्या जगात आपण जगत आहोत त्या जगाची कमाल पहा. इंद्रियामध्ये पुन्हा पाटवे निर्माण करण्याकरता औषधी निर्माण केल्या जातात ह्या जगात आपण नांदतो. किती मूर्खातलं मूर्ख जग आहे. आकांक्षा तृप्त होत नाही, इच्छा तृप्त होत नाही. म्हणून इच्छा जेव्हा तृप्त होत नाही तेव्हा द्वेष निर्माण होतो, मार्गक्रमण करायला सुरुवात होते. मला पाहिजे, विषय पाहिजे, पण इंद्रियात सामर्थ्य नाही. नाही, काल सांगितलं तुम्हाला मी, स्टेरॉइड घ्या, वेगळे वेगळे औषधं घ्या, पण पाहिजे हा स्वभाव फार वाईट आहे इंद्रियाचा. ही विषय. तसं मला म्हटल्यानंतर तुम्ही इंद्रियाच्या अधीन झालात. याच्यापेक्षा थोडा जरा वरचा वर्ग म्हणजे काल सांगितला तुम्हाला तो मनाचा वर्ग आहे. इंद्रियाकडे नाही, तो भावनेकडे फार लक्ष देतो. तो काही नसताना रमतो, त्याचं नाव आहे मनाचं क्षेत्र. सगळे कवी, सगळे लेखक, साहित्यकार या क्षेत्रातले आहेत. असं जग असलं पाहिजेत, असं वातावरण आहेत, असं निसर्गाचं रूप आहेत, असा माझा प्रवास झाला.
असे डोंगर सुंदर आहेत, चढत नाही तुला कधी, किंवा दऱ्याखोऱ्यात हिंडत पण नाही, एक कल्पना. याला म्हणतात मानसिक स्तरावरचं जगणं. इंद्रियापेक्षा थोडे चांगली लोक आहेत, इंद्रियाच्या आहारी जात नाहीत पण मनाच्या आहारी असतात. आणि या जगातलं प्रत्येक, तुम्ही माझ्या समोर काही जगातली जेवढी माणसं असतील, सगळेचे सगळे मनाच्या आहारी आहेत. मनाला वाटलं तर करता, पुस्तक वाचायचंय वाटलं तर, जेवायचंय वाटलं तर. मग जर हुशार लोक असतील ना, तर तुम्हाला काय वाटतं त्याच्या अनुकूल वातावरण तयार करतात. भाषा लक्षात येते? तुम्हाला काय पाहिजे त्याच्या अनुकूल वातावरण तयार करतात. समजा एखादा लहान मुलगा आहे, घरातला जेवत नाही, ते आईच्या लक्षात असतं याला हे नाही आवडत, हे आवडतं, हा मनाचा प्रश्न आला. मग त्याच्या आवडीची भाजी केली, फक्त जाऊन सांगते अशा अशी भाजी बघ तुला जर खायचं असेल तर, मन तयार होतं. दृष्टांताकडे जाऊ नका बरं का. सगळे जगातले माणसं आहेत ना याच स्वभावाचे आहेत. कोणत्या माणसाला काय आवडतं याची व्यवस्था करून पैसे कमवणारा एक वर्ग आहे, याला व्यापारी वर्ग म्हणतात. मग तुम्ही अमुकच हॉटेलमध्ये, अमुकच रेस्टॉरंटमध्ये का जाता, तुमच्या मनाची व्यवस्था ते करतात. भाषा समजून घ्या, तुमच्या मनाप्रमाणे ते वागतात, त्यांच्या मनाप्रमाणे तुम्ही पैसे देता. आणि मग घरामध्ये ती कंडिशन तयार होत नाही. घर हे तुमचं वास्तव जीवन आहे, रेस्टॉरंट हॉटेल हे कृत्रिम जीवन आहेत, या दोघातलं अंतर कळत नाही तुम्हाला. घरामध्ये मान मिळत नाही तुम्हाला, घर हे वास्तव आहे, तुमचा मूर्खपणा ओळखते ते. बाहेरच्या लोकांना कळत नाही की तुम्ही किती मूर्ख आहात, कमी बोलता बाहेर, जे बोलायचं असेल ते जपून बोलता, त्यातले त्यात पुन्हा शुद्ध बोलता, आणि अपमान होईल म्हणून जे मनात येतं ते बोलत नाही. आणि मग समोरच्याला तुमचा अंदाज येत नाही, तो तुम्हाला विद्वान मोठा महान समजतो आणि मग पारितोषिक देतो. घरच्या माणसाला माहिती तुम्ही किती शहाणे आहात, त्याच्यापेक्षा तुम्हाला माहिती. मानसिक जगणं म्हणतात त्याला, भयानक आहे मानसिक जगणं. नसलेलं आजारपण ह्या मनाने तयार केलं जातं, नसलेलं. काल मी तुम्हाला सांगितलं, जेवल्यामुळं शरीरात आजार वाढतात हे शारीरिक दृष्ट्या आहेत, मानसिक दृष्ट्या नसलेलं आजारपण आहे. आमच्या गुरु महाराजांनी फार सुंदर दृष्टांत सांगितला होता, स्वामी काशिकानंदजी महाराज. राजस्थानमध्ये कापूस त्या काळामध्ये जास्त तयार होत होता, आणि राजाने कापूस बोलवला होता. आता राजाचा कापूस आहे ना तो, घ्या व्यापाराचा थोडाच येतो, दोन चार पेठ विकत घेतलेला तो कापूस उंटाच्या गाडीवरून चाललेला होता एका लाईनीने कापूस. आणि गाद्या विणणारा त्या ठिकाणी बसलेला होता, त्याचा एक लहान मुलगा होता 20-22 वर्षाचा, आणि त्याला तो रोज कापूस विणायची सवय होती, त्याला आपण विणकर म्हणतो ना आपण, गादी वगैरे तयार करणारे. तसं ते कापूस विणता विणता अचानक त्याच्यासमोरून गाड्या निघाल्या कापसाच्या, एक गेली दोन गेली, डोंगराप्रमाणे तो कापूस जाताना त्याने पाहिला. आणि 10-5 गाड्या गेल्यानंतर त्या डोक्यात चक्कर बसलं आणि त्याचं जीवन बदललं. मन म्हणजे काय ते सांगतोय, कोण बुनेगा, त्या डोक्यात टेन्शन आलं नाही, कोण विणणार एवढं, कोण बुनेगा, कोण खाते, सुरू झालं त्या डोक्यामध्ये. आणि तोपर्यंत त्या गाड्या निघून गेल्या, याच्या मनातून गाड्या गेल्याच नाहीत. त्याच्या मनामध्ये त्या गाड्यांचं अस्तित्व तसंच राहिलं. माझे सिद्धांत समजण्याचा प्रयत्न करा, वास्तवातलं अस्तित्व नष्ट झालं पण मानसिक अस्तित्व आहे, त्याला वेडेपणा म्हणतो आपण. मानसिक अस्तित्व आहे, वास्तवात नाहीये पण मानसिक, तुमचं जगणं तेच आहे जे वास्तवात नाही ते तुमच्या मनामध्ये, म्हणून दुःख होत. वास्तवात तुम्ही विद्वान नाहीये, सुशिक्षित नाहीये, चांगलं बोलणारे नाहीये, त्यागी नाहीये, वैराग्यवान नाहीये, ज्ञानी नाहीये, पण सगळ्या पदव्या तुम्ही लावता. वाणी भूषण टीका करतोय असं समजू नका बरं का. अमुक भूषण हे कोणी लावलेल्या पदव्या, कुठून तयार झालेल्या आहेत ह्या, काय अपेक्षा आहे, का लावाव्यात ह्या. तुम्ही एकटेच जगामध्ये बोलता का, काय बाकीचे बोलत नाहीत,
गायकीमध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, वक्तृत्वात असेल, राजकारणात असेल, समाजकारणात असेल, म्हणजे काय तुमचं अस्तित्व प्रकट व्हावं याच्याकरता ते शब्दांचा आधार घेऊन समाजामध्ये वावरतं. पण मनावरचं जे अस्तित्व आहे, ज्ञानोबारांनी सगळ्यात जास्त या ठिकाणी भर दिलेले आहेत. मनावरचं जे अस्तित्व आहे, माझा शब्द जरा जड जातो म्हणून थोडा हलका शब्द वापरतो, त्याला आपण आठवण म्हणतो. वास्तव निघून गेलेलं असतं, स्मृती शिल्लक राहते, पण ते आठवण शब्द तेवढा प्रगल्भ नाही आहे. म्हणून अस्तित्व, मनात असलेलं अस्तित्व जे वास्तवात नाही, हलका ऐकू तरी काय फायदा, सगळं कठीण आहे का ना. गाड्या निघून गेल्या ज्याच्या होत्या त्याच्याकडे, ह्याच्या डोक्यात बसलं ना ते, ह्याच्या डोक्यातल्या मेंदूतल्या मनातल्या गाड्याच गेल्या नाही. कोण गुन्हेगार, कोण खाते का. आणि भारतामध्ये फार छान पद्धत आहे, लवकर रोगाचं निदान कोणाला होतच नाही. प्रत्येक माणसाकडे गेल्याशिवाय माणसाला समाधान होतच नाही. मग ते आई बापांनी ठरवलं काय झालं या मुलाला, मग काही त्यांनाही काही समजत नाही ना, नाही कळालं. ते त्यांचेच आई बाप आहेत ते, ज्याला समजत नाही. मग वैद्याकडे नेलं, वैद्याने काही समजत नाही, काही शारीरिक दोष नाही. आणि सगळ्या वैद्याची औषधं खाल्ल्यानंतर मग माणूस आहे ना अदृश्य शक्तीकडे वळतो.